मनोज जरांगे आज सकाळी 9 वाजता मुंबईकडे निघणार. 26 जानेवारीला मुंबईमध्ये जरांगे उपोषणाला बसणार. गावागावातून मराठा मुंबईकडे रवाना. मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री आज ऑनलाईन बैठक घेणार. दुपारी 3 वाजता होणाऱ्या बैठकीला सुरुवात. बैठकीकडे मराठा समाजाचं लक्ष. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आज विधिमंडळात सुनावणी. अजित पवार गटाच्या वतीनं फेरसाक्ष दिली जाईल. शरद पवार हुकुमशहा पद्धतीनं पक्ष चालवायचे. तटकरींनी विधिमंडळात दिलेल्या प्रतिज्ञापत्रात उल्लेख. आमदार रोहित पवारांना ईडीचं समन्स. रोहित पवारांना 24 तारखेला चौकशीसाठी बोलावलं. काही दिवसांपूर्वी बारामती अॅग्रोवरती ईडीची छापेमारी. किशोरी पेडणेकरांनाही ईडीचं समन्स. कोरोना काळातील कथित बॉडी बॅग घोटाळ्याप्रकरणी ईडीचं समन्स. 25 जानेवारीला चौकशीसाठी बोलावलं. आज प्रभू श्रीरामांची मूर्ती गर्भगृहामध्ये विराजमान होण्याची शक्यता. पूजेनंतर मंदिरात दर्शन बंद. 22 जानेवारीला प्राणप्रतिष्ठेनंतर 23 जानेवारीला सर्वसामान्यांसाठी राम मंदिर खुलं होणार. राज्य सरकारच्या वतीनं 22 जानेवारीला सुट्टीची घोषणा. शाळा कॉलेज सरकारी कर्मचाऱ्यांना सुट्टी जाहीर. सोमवारी शेअर मार्केट बंद राहणार तर आज नियमित शेअर बाजाराचे व्यवहार सुरू राहतील. सकाळी 9:15 ते दुपारी 3:30 पर्यंत बाजाराचे व्यवहार होणार. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.